सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्तीमध्ये अनोखा रक्षाबंधन सोहळा सर्वांचे आकर्षण बनला. महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सुंदरनगरमध्ये येऊन वारांगणा बहिणींसोबत रक्षाबंधन साजरे केले. या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी केले होते. वारांगणा महिलांच्या बंधुप्रेमाने आयुक्त शुभम गुप्ता चांगलेच भारावले. यावेळी वारांगणा महिलांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरे केले. या कार्यक्रमास महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सामाजिक कार्यकर्ते जमीर कुरणे आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेकडून सुंदरनगर सर्वपत्री सहकार्य करण्याची ग्वाही दिली. तसेच सुंदरनगर परिसराची स्वच्छता बघून आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्व महिलांचे अभिनंदन करीत स्वच्छता राखत असल्याबद्दल कौतुक केले. या प्रेरणादायी उपक्रमासाठी सुंदरनगरमधील वारांगणांनी आपल्या दारामध्ये आकर्षक रांगोळी काढल्या होत्या. तसेच फुलांचा वर्षाव करीत आयुक्त शुभम गुप्ता यांचे या महिलांनी स्वागत केले. सुंदरनगर के सभी रहवासियों को रक्षाबंधन के त्यौहार की बहुत बहुत शुभकामनाएं. आज मुझे लगता है बहुत ही महत्वपूर्ण दिन, बहुत ही महत्वपूर्ण जगह पे मुझे आने का अवसर प्राप्त हुआ, क्योंकि इससे पहले भी हम जहाँ पे गए थे वो भी इस तरह की जगह थी, जहाँ पे उनके पास भी अपना एक परिवार नहीं था, बट समाज को ही उन्होंने अपना एक परिवार मान लिया था. बस आज इस जगह पे जब मैं सुंदरनगर में आया हूँ तो मुझे दीपक चव्हाण इनकी बातों से और आप सबको देख के ये महसूस हुआ कि आप लोग भी अपने आप को एक परिवार मान चुके हैं. यूट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चैनल ला सब्सक्राइब.